लातूरमध्ये स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आलंय. एकूण 5 आरोपींना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेऊन आरोपींची नावं जाहीर करणार आहेत. तर 36 तासांमध्ये लातूर पोलिसांना या हत्येचा छडा लावण्यात यश आलंय. रविवारी मध्यरात्री अविनाश चव्हाण यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर आपण बघतोय 36 तासांमध्ये पोलिसांनी आरोपींचा शोध लावलेला आहे. शशिकांत पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. शशिकांत, खूप मोठं यश पोलिसांचं म्हणावं लागेल, काय अधिक माहिती? नक्कीच ही खूप मोठी बातमी आहे आणि लातूर पोलिसांचं खूप मोठं यशही म्हणता येईल. 36 तासांमध्ये अविनाश चव्हाण यांच्या मारेकऱ्यांचा शोध पोलिसांनी लावलेला आहे. स्टेप बाय स्टेप या खासगी शिकवणी क्लासेसचे अविनाश चव्हाण हे संचालक होते. परवा मध्यरात्री लातूर शहरातल्या शिवाजी शाळेतून एका उच्चभ्रू वस्तीमध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. याच्यामध्ये ही हत्या ही खासगी शिकवणी ज्याची चढावट लागली आहे त्या चढावडीतूनच असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. लातूर शहरातले कुमार मॅथ्स क्लासेसचे जे संचालक आहेत चंदन कुमार शर्मा यांनी या हत्येची सुपारी दिली होती. जवळपास 20 लाखाची हत्येची सुपारी देण्यात आली होती. आणि याच्यामध्ये जो 2 शूटर आहेत करण सिंग आणि अमोल शेंडगे याच्या मोटरसायकलवर येऊन करण सिंग यांनी अविनाश चव्हाण यांच्यावर गोळीबार केला होता. आणि याच्यामध्ये 2 मध्यस्थही आहेत. या 2 मध्यस्थाच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण झाली होती. जवळपास 8.5 लाख रुपये हे आरोपींना पोती करण्यात आले होते. आणि याच्यात मध्ये मध्यस्थाचा रोल महेश चंद्र रेड्डी आणि शरद भूमे. महेश चंद्र रेड्डी हा एक मोठा फायनान्सर आहे आणि शरद भूमे हा क्रिमिनल माइंडचा व्यक्ती होते. तर पोलिसांच्या हाती लागलेल्या आरोपींच्या आता चौकशीमधून क्लासेसमधल्या स्पर्धेतूनच ही हत्या झाल्याचं आता स्पष्ट झालंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.